धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ वाहतूक कोंडीची समस्या। धुळे येथील बाजार समिती समोर एकाच वेळी अनेक वाहने आल्याने सकाळी जवळपास एक तास वाहतुकीची कोंडी झालेली होती। वाहतूक सुरळीत करताना पोलिसांनाही कसरत करावी लागली होती। शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या पारोळा रस्त्यावर बाजार समिती आहे। अगोदरच या रस्त्यावर एसटी सह इतर वाहनांची वर्दळ असते। त्यातच दर मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातील विक्रेते वाहनातून माल घेऊन येत असल्याने वाहनांची अधिकच गर्दी होत असते। बाजार समितीत येणारी वाहने तसेच शहरातून बाहेर जाणारी वाहने व बाहेरगावाहून शहरात येणारी वाहने एकाच वेळी आल्याने बाजार समिती परिसरात आज सकाळी 9:30 वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती। त्यातच दुचाकी व कारचालकांनी पुढे निघण्याच्या प्रयत्नात मध्येच वाहने उभी केल्याने कोंडीत अधिक भर पडली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने गाड्या मागे पुढेही घेता येत नव्हत्या। वाहतूक सुरळीत करताना तारेवरची कसरत करावी लागली होती। बाजार समितीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असून त्या ठिकाणीही दुचाकी व इतर वाहने उभी राहतात, त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत असते। धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।